हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. बघा आता आज तुमची पूनमताई आणि दाजी काहीतरी खरेदी करायसाठी आल्या ती बरं का दिवाळीच्या मुहूर्तावर. होय नाही आताच मस्त पैकी पुरी भाजी खाल्ली तुम्हाला हे येईलच नक्कीच. पण चला म्हणलं आपल्या बाजार तळाव इथं फर्निचरचं मोहल्लय मोठं दुकान आहे आणि मग इथं आपल्याला आता देवघर मी दाखवते तुम्हाला घरगुती मजी आपल्या एकदम वस्तू एकदम भारी आहे टाकाटक मध्ये आणि आपल्या घराचं काम पूर्ण झालं तर आपण नेणारच आहे इथूनच मस्त पैकी दिवाण बेड कपाट. पण मी काय खरेदी केली ती तुम्हाला मी घरी गेल्याच्या नंतर दाखवणार बरं का आताच नाही. पण दुकानात तर आली मी तुम्हाला आधी दाखवती काय काय आहे दुकानात कशा वस्तू आहेत क्वालिटी कशा आहेत. एकच नंबर आहे बरं का सगळं भाऊ बहिणीनं. तसं तर प्रत्येक वेळेस मी इथूनच खरेदी करत असते काय जर आपल्याला न्यायचं म्हणलं ना पाठीमाग खुर्च्या बी नेल्यात बघा खुर्च्या पाण्याच परत एक मला ती पाठ टिकून बसायची खुर्ची इथूनच नेलेली आहे. आपण तुम्हाला दाखवते मी कस काय ती सगळं. तर हो का ही दिवाण दिवाण आहे तर एकदम भारी येत काय क्वालिटीचे तर काय किमती पर्यंत आहे ते दिवाण. कोणती ती बघा तुम्हाला लांबून दाखवती हा बघा एकदम भारी फर्निचर बर का भाऊ बहिणींना. हा लग्न खरेदी जर करायची म्हणलं तर एकदम उत्तम कधी पण या कोणा जर खरेदी करायची असली तर. आता मी तर करते बर का इथंच खरेदी पण तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच या बघा भारी आहे फर्निचर. आता ही कपाट बी न्यायचं आहे आपल्याला असलं पण आताच नाही आपल्या घराचं प्लॅस्टर झाल्याच्या नंतर. बघा एकदम भारी आहेत कपाटात कपाट पण लाकडी आहे काय ना कोणतं लाकूड म्हणायचं त्या कपाटाचं असं ना. तर भाऊ बहिणींना मी आहे ना हो का मंदिर पण आहेत एकदम भारी अशी हो का देवाचं मंत्र पण आहे तर मंदिरात एकदम भारी आहेत मंदिर. सागवान हा लाईट लावली आता चांगलं दिसायला लागलं भारी दिसतंय मगाशी अंधारच होता. सागवानाचं आहे बरं काय मंदिर एकदम मस्त ना आपल्याला दिवाळीसाठी खरेदी करायचंच आहे. हा देवाशिवाय घराला शोभा नाही. भरपूर क्वालिटी आहे. तसं तर मी परत फर्निचर जर घ्यायला आले तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन क्वालिटी बरं का इथल्या. पण आता सध्या मी पण गडबडीत आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही भाऊ बहिणी. ती खाली टेकावलं नाही काय नुकाय ही कपाट कसलं येऊ कपड्यासाठी बघू द्या मला थांबा. ही माझी उघडलं थोडं साधी घेतली तर मग याला किती अडचण याला याला सतरा हजार पाचशे पट्ट्या बिट्ट्या हेवी वापरलेले
बाहर सगळी मंदिर बाहर बर का पूर्ण सात एक 2200 रुपये ते लाज साईज मस्त आहे मंदिर जिथं देवाला आणि काय दिवा बत्ती काय म्हणतात दिवा हे दिवा ते अजून पे हा ती ही पेक करायची त्यांना बसवलेलं आहे चला मग खरेदी करून तर मी काय नेणार आहे तुम्हाला घरी गेल्यावर नक्कीच व्हिडिओ दाखवेन बघा बहिणींनो पण सध्याच्याला आपल्या फर्निचर दुकान तर एक नंबरच आहे आणि खरेदी तर मी इथूनच करत असती आपलं स्टीलचं रॅक पण तुम्ही बघितलं असेल इथूनच नेलेलं स्टीलचं रॅक हा इथून नेलेलं जर कोणाला आपल्या जर फर्निचरची खरेदी करायची असली तर नक्की एकदा आपल्या ह्या दुकानाला भेट द्या बालाजी बालाजी फर्निचर बाजार श्रीगोंदा हा बालाजी फर्निचर बाजार श्रीगोंदा नक्कीच भेट द्या बघा भाऊ बहिणींनो तसं तर आम्ही तर इथूनच फर्निचर खरेदी करणार आहे आणि करतोय पण त्याच्या आधी पण केलंय म्हणजे फर्निचर नाही खरेदी केलं पण कपाट परत रॅक परत भरपूर असं सामान नेलेलं आहे आपण इथून चला मग बाय बाय बऱ्याच बहिणींनी सांगितलं होतं मला पूनमताई शिलाई काम खुर्चीवर बसून करू नका मनकेत गॅप पडतो म्हणून स्टूल नेलाय बरं का मी पाठीमागाची पण काय झालंय तो स्टूल उंचच झाला त्याच्यामुळे काय मी वापरत नाही मशिनीला खुर्चीवरच बसती पण बघू म्हणता एखादं स्टूल पण बघतो हे खुर्चीच्या मापाचा पाहिजे आपल्याला बरं का म्हणजे खुर्ची आपण कसं बसतो त्या मापाचा खाली शिव बिल उंच आहे ना हे ना हा दाखव पाय तो ना हलका आहे मापात दिसतोय मला बसायला मला वाटत नाही तर लय खाली बी नाही झाला पाहिजे पूनम लय खाली बी नाही झाला पाहिजे लाल आहे ना त्याच्या मध्ये कसं गॅप आहे पाय ठेवून ठेवून तुटत पाय अवघड नाही म्हणून ह्याची उंची कमी केली ना तुम्हाला डायरेक्ट खाली पाय टाकते जमिनीवर व्यवस्थित मोठा चुल आहे ना त्याच्यावर पाय तरंगत म्हणून त्यांनी पण पाय ठेवायला जागा दिली
आता जी काय फर्निचर खरेदी करायचं होतं ना भाऊ बहिणींना, ती मी आणि तुमच्या दाजींनी ऑलरेडी खरेदी केलेला आहे। तर घरी गेल्याच्या नंतर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकनच काय खरेदी केलंय ती। तर बरच बहिणींनी ओळखायचं बर का काय खरेदी केलंय ती बर का। दिवाळीच्या मुहूर्तावर तुमच्या पूनमताईनी आणि दाजींनी फर्निचर मधून काय खरेदी केलंय हे आमच्या बहिणींनी ओळखायचं आणि भावांनी ओळखायचं। कारण की ज्या बी वेळेस आपण काय सरप्राईज द्यायचं असेल ना त्या बी वेळेस काय खरेदी करायची म्हणलं ना तर आमची भाऊ बहीण ओळखत असते ती। आता मी तिथं तुम्हाला तर दाखवलं ना मी काय खरेदी करते ती, पण खरेदी कराय आली फर्निचरच्या दुकानात ही मात्र मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकलेला आहे भाऊ बहीण, पण दाखवलं ना मी फर्निचर मधून काय खरेदी केली। तर बघू कोण कोण ओळखतय। तर नक्कीच बघा काय खरेदी केलंय तुमच्या पूनमताईनी दाजीने आणि निघालोय आता आपण घरी। आणि आपल्याला कालचा टाइम झाला म्हणायचं साडेपाच, काल लय उशीर झाला, काल उशीर झाला होता पण आता जवळजवळ किती वाजले आहेत आता, आणि काल पाऊस पण येत होता ना, काल पाऊस बी चालू होता आणि आज नाही पाऊस, आज आला बर का थोडा थोडा शितुडा पण परत नाही आला। आणि आता आपण घरी निघालोय, फर्निचर काय ओळखतेलच आमच्या बहिणी फर्निचर मधून काय खरेदी केलंय ती, पण मी दाखवलेलं नाही ओळखायचंय तुम्हाला। रे हो का मी तुम्हाला फुडून दाखवते कस काय पाणी झालंय ती, पाऊस पावसाचं पाणी आहे रस्त्यावर बरं आलेत रस्ता हो का असा आहे काय सांगावं या रस्त्याचं, रस्ता म्हणजे रस्ताच आहे तो बघा नादच नाही करायचा रस्त्याचा। जय जवान जय किसान मंगल कार्यालय आहे फॅनच आहे तर आपली इथली सगळी मंगल कार्यालय मधली गावाकडचा परिसर आहे भाऊ बहिणींनो। आता डोंगर तुम्हाला इथून नाही बर का, ती डोंगर दुसरा आहे आपल्या घराकडचा डोंगर मी नक्कीच तुम्हाला दाखवेन कुठून दिसतोय ती बघा सगळी झाडी। आता जायला किती वाजते ती बी तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर मी व्हिडिओ टाकनच, मस्त पैकी अशी शॉपिंग पण झालेली आहे आपली दमून दमून गेली बाया मी शॉपिंग करू काय सांगावं तुम्हाला आहे ती बरं आहे। हिरवी हिरवी झाडी हिरव मी एक गाणं म्हणते आता हिरव्या हिरव्यावर, हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडावे जीवनाचे गीत गारे गीत गारे धुंद वारे जु 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 जु। कसं आहे बघा ना एकदम मस्त आवडलं बाय तुमच्या दाजींना तर लगेच बाय कोणी म्हणलंय ना बाय कोणी म्हणलेले बघा गावाकडे बी आता भरपूर बंगलं झालेत बर का भाऊ बहिणींना बघा कस काय येत बंगलं होता नादच करायचा नाही गाव बी लय सुधारले ते आता खेडे गाव बी खेडेगाव पण भरपूर सुधारले ते आता आता राहिलं नाही माग कोणी सब सुधर गए कस काय नाद भरी बंगलं बांधत वावर शिवराय ते इथं एक मंदिर आहे बर का ही देवळगाव आहे
कोणतं देवळ गाव हो का आपला डोंगर दिसायला लागला, आपल्या घराकडला डोंगर दिसायला लागला. कोणतं समोर बघा दत्ताचं स्थान आहे. हा दत्ताचं स्थान आहे आणि जागरूक स्थान आहे बरं का भाऊ बहिणी हो का. आता हे दिसत नाही इथून एवढं झाडे आहेत ना हो का. भरले फुल फुल भरले हो का पाया पडा सगळ्यांनी मंदिर मंदिराच्या पाया पडा सगळ्यांनी. चला आता घर आपलं इथून नाही नाही म्हणलं तरी किती किलोमीटर आहे अजून. अजून 2 ते 3 किलोमीटर राहिला आता. हा तुमचं दाजी आणि पूनम ताई बाहेरच आहे ते 2 दिवस झाले हिंडते ती निसते. आता बघू उद्या कोणीकडे जाऊ राही. हाय तर फिरायचा दिवस आहे तर तुमच्या दाजीच पूनम ताईच उद्या कोणीकडे जाऊ राही बघू. आता आपण आता 2 दिवस तर गेले तालुक्यालाच आपले मस्त बघी. उद्या घरीच तुमचा दौरान काय माहिती आता ते सांगता येत नाही. ते तर सांगता येत नाही काय बी निघतात का मग अचानकच. रस्ता लय खराब आहे भाऊ बहिणींना. चला मग भाऊ बहिणींना फर्निचर मध्ये काय तुमच्या पूनमताईने खरेदी केली असेल नक्कीच कमेंट मध्ये सांगा मला बरं का भाऊ बहिणींना. वाट बघते मी तुमच्या कमेंटची आणि मग पुढे तर मी व्हिडिओ टाकणारच मी काय खरेदी केली तुमच्या दाजींनी तुमच्या पूनमताईंनी. चला मग बाय बाय बाय.